कारल्याची भाजी पाहून नाक मुरडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील, इतकी ही खमंग भाजी होते। आणि विशेष म्हणजे मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये ही तयार होते आणि 7 ते 8 मिनटं फक्त या भाजीला होण्यासाठी लागतात। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कारल्याची सुकी भाजी। हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना, मी साधना आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये। तर फ्रेंड्स, इथे मी काही कारली घेतलेली आहेत, पाहू शकता। कारली स्वच्छ धुवून इथे त्याच्या 2 फोडी करून घेतलेल्या आहेत। आता यामधील आपल्याला चमच्याच्या मदतीने बिया काढून घ्यायच्या आहेत। या निबार बिया आहेत, भाजी खाताना चांगल्या लागणार नाही। तर पाहू शकता चमच्याच्या मदतीने या मी काढून घेत आहे। बिया काढून झाल्या की आपल्याला या कारल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। ज्याप्रमाणे आपण कांदा कापतो त्याप्रमाणे याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत। जास्त बारीकही करायची आवश्यकता नाही। इथे पाहू शकता मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत, यामुळे आपलं कारलं लवकर शिजण्यास मदत होईल। आपलं कारलं कापून झालेलं आहे, आता बाजूला काढून घेऊया। आणि एकीकडे गॅसवर मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे। शक्यतो ही भाजी करताना तव्याचाच वापर करा, तव्यामध्ये आपल्याला परतायला किंवा भाजी हलवायला बरं पडतं। पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कढईतही करू शकता। आता इथे तव्यावर मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला या चिरून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालायच्या आहेत। मध्यम आचेवर आपल्याला या कारल्याच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत। कमीत कमी 2 मिनिटासाठी तरी आपल्याला हे असंच तेलावर परतत राहायचं आहे। दोन मिनटांनी आपण गॅसची फ्लेम किंवा गॅस इथे मंद करायचा आहे आणि आपल्याला यावर पुन्हा 2 मिनिटासाठी या कारल्यांना वाफ द्यायची आहे। यामुळे आपले कारले थोडेसे सॉफ्ट होतील। 2 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला पुन्हा हे थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे। परतून झालेलं आहे, आता यावेळी टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आणि पुन्हा हे मीठ आपल्या कारल्यांना चांगलं लागेल अशा प्रकारे परतत राहायचं आहे। थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर आपल्याला भरपूर सारा इथे लसूण वापरायचं आहे। लसणाचा एक अख्खा कांदा मी सोलून त्याला ठेचून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही भरपूर सारा लसूण आहे। हा ठेचलेला लसूण आपल्याला कारल्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हा लसणाचा चांगला सुगंध या कारल्याला लागेल असं परतत राहायचं आहे। कमीत कमी 2 मिनिटासाठी तरी हा लसूण कारल्यामध्ये परतून घेऊया। लसूण घालून झाल्यानंतर आपल्या या कारल्याला थोडासा झणझणीतपणा हवा आहे, त्यासाठी मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। तर पाहू शकता मी इथे 1 चमचा लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। तर तिखटाचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा। तर मी इथे 1 चमचा घालत आहे कारल्यांच्या हिशोबाने। तर मिरच्या घालून झाल्यानंतर ठेचा घालून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे मिनिटभरासाठी। जवळजवळ आपलं हे कारलं 80%पेक्षा जास्त शिजलेलं आहे, पाहू शकता। आता ही सगळी प्रोसेस करता करता किंवा आपली ह्या भाजीला 5 मिनटं झालेली आहेत करून, आता बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे। आता शेवटी टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। तर घरातला कूट संपलेला होता तर मी थोडेसे शेंगदाणे ग्लासमध्ये लाटण्याच्या किंवा बेलण्याच्या मदतीने थोडेसे ओबडदोबड कुटून घेतलेले आहेत। तर शक्यतो ओबडदोबड कुटा, तर ते अर्धवट राहिलेले शेंगदाण्याचे ते दाणे छान लागतात खाताना। तर तुमच्या सोयीनुसार एकदम बारीक कुठेही घातलं तरी चालेल किंवा ओबडदोबड शेंगदाणे वाटून घातले तरी चालतील, कसंही छानच लागतं। तर पाहू शकता इथे आपलं कारलं तयार आहे, लसूण कुटातलं एकदम झणझणीत कारलं आणि कारलं शिजलं आहे की नाही तेही पाहूया। पाहू शकता आपलं कारलं एकदम छान शिजलेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे। वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी छान लागतं किंवा नुसत्या भाकरी चपातीबरोबर सुद्धा एकदम खमंग लागतं। एकदा नक्की करून बघा, साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते। आणि समजा घाई गडबडीच्या वेळेस डब्याला द्यायचं असेल तेव्हाही खूप चांगला पर्याय आहे, तर नक्की ट्राय करा। आणि आजची आपली साधी सोपी रेसिपी आवडली असेल, लसूण कुटातलं कारलं आवडलं असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत।